तर आज मी गव्हाच्या चिकाच्या तीळ टाकून ज्या विदर्भामध्ये बनवले जातात त्या कुरड्या बनवणार आहे। तर त्याच्यासाठी मी हे गहू जे आहेत ते 4 दिवस पाण्यामध्ये टाकून ठेवले होते आणि हे गहू मी उन्हात ठेवून दिले होते याच्यावरती झाकण ठेवून। तर ते तुम्ही पाहू शकता छान फुलले आहेत। कधी कधी गव्हाला 5 दिवसही लागतात फुलायला। तर हे बघा मी उन्हात ठेवल्यामुळे 4 दिवसातच असे छान फुलले आहेत। तर हे मी आता गाळून घेणार आहे आणि एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे। तर हे आपल्याला असे या चाळणीमध्ये घेऊन एक पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। आपण मिक्सरच्या या जारमध्ये टाकून अगदी बारीक असं दळून घेणार आहोत हे गहू। तुमच्याकडे मशीन असेल तर ते मशीनवर केले तर खूप छान, त्याच्यातही छान प्रकारे चीक निघतो गव्हाचा। तर आता माझ्याकडे मशीन नाही तर मी मिक्सरमध्ये असं फिरवून घेणार आहे। थोडं थोडं पाणी टाकायचं आपल्याला ह्याच्यामध्ये आणि फिरवून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे आणि हे आता ह्याच्यामध्ये काढून घेऊया। अशाच प्रकारे मी सर्व गहू दळून घेते। तर तुम्ही पाहू शकता आपण ह्याच्यामध्ये हे भरपूर पाणी टाकून असं रात्रभरासाठी झाकून ठेवणार आहोत। ह्याच्यावरचं पाणी वरती येईल आणि जो चीक आहे गव्हाचा तो छानपैकी तळाला चिटकून राहील। तर आपण हा रात्रभर असाच ठेवून देणार आहोत। आणि हे इकडे तुम्ही पाहू शकता याच्या पण आपण धापड किंवा पापड्या करू शकतो। तर हे आता मी उन्हात सुकवायला ठेवणार आहे आणि हा रात्रभर असाच झाकून ठेवते म्हणजे आपल्याला उद्या सकाळी याच्या कुरडया टाकता येतील। तर आता आपण हा चीक जो बुडायला लागला होता तो फोडून घेऊया सर्व आणि मोजून घेणार आहो एका भांड्याने म्हणजे आपल्याला पाणी त्या अंदाजाने टाकता येईल। तर आता पाण्याला उकळे आले आहे, आपण त्याच्यात अंदाजाने मीठ टाकायचं आहे आणि आपण हा जेवढा चीक आहे त्याच्यात थोडंसं जास्त पाणी टाकलेलं आहे या पातेल्यामध्ये। तर आता आपण या चिकाचे असे धार सोडून चीक छान असा शिजवून घ्यायचा आहे। तर पाहू शकता किती छान पांढरा शुभ्र असा चीक निघलेला आहे आणि तो छान असा आपण शिजवून घेणार आहोत। तर गुठळ्या न होऊ देता आपल्याला हा चीक शिजवायचा आहे आणि सारखं हलवत राहायचं आहे जेणेकरून पातेल्याच्या बुडाला किंवा तळाला लागणार नाही चीक। कमी गॅसवरच शिजवत राहायचं आहे। तर चीक छान शिजला आहे, आपण आता या स्टेजला गॅस बंद करणार आहोत आणि याच्यामध्ये तीळ टाकून घेणार आहोत आपण। मिक्स करून घेऊया छानपैकी। हा चीक मी जवळजवळ 15 ते 20 मिनटं बंद आचेवरती शिजून घेतला आहे म्हणजे छान शिजला जातो। तर हे पण आपण छान असं मिक्स करून घेऊ। थोडासा थंड झाला की मग आपण याच्या कुरड्या टाकणार आहोत वरती।